हे बघा, आता आपण आपल्या यूट्यूबवरती 3000 कार्यकर्त्यांचं मोठं साम्राज्य निर्माण केलं आहे आणि खूप आनंद झाला मला. खूप मस्त वाटलं की आपण आता 3000 झालेलो आहोत, तर खूप छान झालं. आपली फॅमिली थोडीशी का होणं मोठी झाली आणि अजून आपल्याला ती खूप खूप लांबपर्यंत न्यायची. तर खूप सारे मला इंस्टावरती DMs करतात की आम्हालासुद्धा प्रमोट कर, आम्हालासुद्धा सपोर्ट कर, आणि त्याचबरोबर यूट्यूबवरतीसुद्धा कमेंट्समध्ये तुमचे तेच असतं. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओवरती मी जास्त भर देणार नाही. माझा आवाज भरपूर ठिकाणी तुटून जाईल, माझा आवाज म्हणजे गुंतून जाईल. मोबाईलचा डिव्हाइसचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पहिलेच सांगितलेला आहे आणि आज मी तो म्हणजे ट्रिम वगैरे सुद्धा करण्याची मेहनत घेणार नाही आहे. तर मी रॅपिडली व्हिडिओ बनवणार आणि टाकून देणार आहे. तर तुम्ही फक्त ऐकून घ्या, एक 75 लेवलची आयडी आहे सेलिंगसाठी. तर ठीक आहे, आज मी तुम्हाला डायरेक्ट ऑर्डर देतो की 75 लेवलची एक आयडी आहे सेलिंगसाठी. जे पण इंटरेस्टेड असेल इंस्टावरती DM करा. तर आयडीची मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगून देतो, तर 30,000 म्हणजे 30K 30,000 मॅक्झिमम. आणि जर तुमची इच्छा असेल, समजा नाहीच तुम्हाला परवडत, तर थोडंफार 1-2 हजार इकडे तिकडे मागेपुढे करून घ्या, त्यांनी जास्त काही नाही. आणि आयडी मी तुम्हाला सगळं सांगून देतो की सीझन 8 ते आत्तापर्यंत सगळ्या संपूर्ण एलिटपास घेतलेला आहे. तर एखादी असेल मोजकी जी की नसेल घेतलेली, आणि जे पण आपले इव्होल्युशनवाल्या गन्स आत्तापर्यंत गेममध्ये आलेल्या आहे सगळ्या मॅक्स करून ठेवलेल्या आहेत. तुम्ही अचानक मला म्हणसाल की हे असं अचानक आयडी वगैरे सेलिंग करायला कधीपासून सुरू केली गोट्यामुळे, तर हे बघा, आपला धंदा वगैरे नाही आयडी वगैरे सेलिंगचा, पण काहीतरी गोष्टी असतात महत्त्वाच्या आणि जिथे तिथे की आपल्याला हातपाय घालावंच लागणार आहे. तर ठीक आहे, आयडी कुणीतरी सेल करतोय 75 लेवलची आयडी, तुम्हाला लेवलसुद्धा सांगून दिली मी. तर आयडी 75 लेवलची सेल करतोय म्हटल्यानंतर त्याला अत्यंत पैशाची आवश्यकता असू शकते किंवा काहीसुद्धा असू शकतं. तर मी तुम्हाला परवा लाईव्ह स्ट्रीमवरती सकाळी, परवाच्या किंवा 13 आपली लाईव्ह स्ट्रीम असेल, ती सकाळी सगळं डिस्कस करून नीटनेटकेपणाने पूर्ण पद्धतशीर समजावून सांगितलेलं आहे. ठीक आहे, कोणाला आयडी विकायची, काय विकायची, सगळं डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. आणि व्हिडिओमध्ये मी ते पुन्हा एक्सप्लेन करून तुमचा वेळ नाही खाणार. तुम्हाला जर कारण कळून घ्यायचं असेल तर तेवढी स्ट्रीम जाऊन बघून घ्या एकदा फक्त तेवढी. काही नाही, सुरुवातीच्या 10 मिनिटांनंतरच बोललेलो. जर टाईमपास करायचा असेल तर प्लीज DM नका करू, कारण टाईमपाससाठी काहीच नाही. आणि पैसा जेवढ्या लवकर होईल तेवढा आपल्याला गोळा करायचा. म्हणून आयडी तुम्ही मला फक्त, मला माहिती आहे तुम्ही सगळे शेतकऱ्याचे पोरं आहे, मी जसं शेतकऱ्याचा पोरं आहे, आणि तुम्ही सगळे जशी तुमची परिस्थिती तशीच माझी परिस्थिती आहे. आणि तुम्ही शहरी भागाकडे तरी निश्चितपणे नाही आहे, मला माहिती आहे कोणी खाते पिते घरचे तुमच्यातील नसेल, पण तुमचे मित्र असतील, तुमचे इनकम फ्रेंड्स असतील किंवा सगळे असतील. ठीक आहे, तर 75 लेवलची आयडी 30,000 प्राईज आहे. आणि जे लहान लहान आहे ना, तर माहिती आहे मला, तर तुमचे पप्पा, आणि हे बघा तुम्हाला मी आधीच सांगून देते, तुमचा बाप जर तुम्हाला पैसे देत असेल तेव्हाच तुम्ही इकडे हातपाय घाला. घरी चोरी चकारीचा मामला कधी आला ना तर बघा तुम्ही. आणि फालतूमध्ये मम्मीचे डाळीचे डब्बेसुद्धा झमलत बसू नका, तुम्हाला आधीच सांगून देतो मी. तर लहान पोरंसुद्धा इंटरेस्टेड घालू या व्हिडिओमध्ये. आधी तुम्हाला गिल्ड आणि प्रमोशनचं बोलतं, तिकडे तुम्ही या व्हिडिओ वाटलंच तर स्किपसुद्धा करून द्या. पण जेवढे मोठे आणि कळते सवरते लेकर आहे, तर कॉलेज लाईफवाले, तर त्यांना सांगतोय तुमच्याकडे पैसा वगैरे असतो, IDचीसुद्धा गरज असते काही जणांना. आणि काही जणांनीसुद्धा यूट्यूब वगैरे स्टार्ट केलं असेल त्यांचं, आणि काही सबस्क्रायबर्स कंप्लीट केले असतील आपल्यासारखेच, तर त्यांना आय डी वगैरेची गरज असेल तर घेऊन टाका आयडी. तर विश्वास मी माझ्यावरती निश्चितपणे ठेवू शकता. तुम्हाला एक सांगून देतो मी, आधार वगैरे करूनसुद्धा, आधार कार्ड वगैरेच बोलते मी की स्कॅम होतात भरपूर सारे. ठीक आहे, आधार कार्ड वगैरे देवाणघेवाण करूनसुद्धा स्कॅम होतात. तर तुम्हाला एक गोष्ट तरी सांगून देतो मी की आय डी तुम्हाला घ्यायची असेल, विश्वास माझ्यावरती बसत नसेल, तर तो आय डी द्यायची ज्याला विकायची आय डी, त्याच्यासोबत तुम्ही जाऊन डायरेक्ट हातोहात जाऊन आय डी घेऊ शकता, पैसा घेऊन, किंवा त्याच्यासोबत बसा बैठक घ्या, किंवा बॉन्डतीसुद्धा लिहून घ्या तुम्ही काहीतरी, बॉन्ड वगैरेच तयार करून ठेवा, सिग्नेचर वगैरे घेऊन टाका, तशीच आय डी विकत घ्या. त्याशिवाय बघा तुम्ही, कारण मी तुम्हाला, मी जर तुमच्या विश्वासातला आहे ना, तुम्ही माझ्यावरती विश्वास नक्कीच मने ठेवू शकता. तर कोणाला गरज आहे, तर तुम्हालासुद्धा भरपूर जणांना आय डीची गरज असते, तुम्हाला नसेल, तुमच्या मित्रांना नसेल, प्लीज शेअर करा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ, शेअर करा किंवा ही बातमी शेअर करा की एक आयडिया आहे 75 लेवलची, एवढी एवढी प्राईज आहे, असं लॉच आहे, एवढं तेवढं करून टाका तुम्ही फक्त. आणि हां, तुम्हाला सांगतो मी, तुम्ही शिवभक्त नावाची गिल्ड असेल, मराठी गिल्ड आहे आपली सगळ्यात टॉपवर, तर CS रँकमध्ये टॉपवर एक बंदा होता त्या गिल्डचाच, तर टॉप 1 होता बंदा. तर तुम्ही विचार करा, त्या गिल्डमधला तो बंदा आहे म्हणजे तो मुलगा आहे, तर बघा मी त्याने गेममध्ये त्याला इंटरेस्ट नाही राहिला, आणि बघा काहीतरी अडचण असेलच म्हणून तुम्हाला मी सगळं डिस्कस करून सांगितलेलं आहे यार लाईव्हमध्ये. ठीक आहे, अडचण काय काही नाही. आणि ठीक आहे, DM करा मला, जर आय डी इंटरेस्टेड असाल, पैसा असेल तेव्हा DM करा. फालतू DM नका करू की आय डी दे पैसा नंतर देईल, किंवा आय डी देऊ नको कोणाला, मी पैसा 10 दिवसांनी देईन. भरपूर सारे लोचे असतात पोरांचे, तसंच हा लोचे, आणि करून घ्या तेवढं. तर ठीक आहे, आता व्हिडिओकडे वळा. भरपूर जणांना गिल्डमध्ये यायचं, तर आता भरपूर जण आलेसुद्धा. ठीक आहे, मी मागं भरपूर जणांना किक केलं होतं आपल्या ऑफिसर्स लोकांनी, तर त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो की ज्यांना किक केलं होतं. किक करण्याचं कारण काही नव्हतं, मी त्यांना ऑफिसर लोकांना किक केलं, तुम्ही टेन्शन नका घेऊ, कारण गिल्डची ग्लोरी प्लेट होत नव्हती बघा 3 हप्त्यांपासून. तर आता नवीन पुन्हापासून पूर्ण मेंबर्स गिल्डमध्ये घेण्या तयारी चालू आहे, तर सगळे आले जवळपास, फक्त 10 लोक जागा आता बाकी आहे. तर 30 आले, 40 आपली मॅक्झिमम लिमिट आहे, आपण पुढे चालून वाढवूसुद्धा ती. तर तुम्हाला यायचं असेल तर येऊन जा, 10 लोकांची जागा बाकी. फक्त गिल्ड आय डी मी तुम्हाला सांगतो कुठे कुठे भेटेल. आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये डायरेक्ट जॉईन गिल्ड म्हणून ऑप्शन आहे, तिथं दाबते, गुगलवरती एक लिंक ओपन होईल, डायरेक्ट तुमचं गेम ओपन होईल. ठीक आहे, जॉईनवरती दाबलो तुम्ही तर, आणि गेममध्ये जाऊन तुम्हाला डायरेक्ट आपली गिल्ड तुमच्या स्क्रीनवरती येईल, तिथे फक्त तुम्हाला प्लसचं आयकन आहे, जॉईनचं आयकन येईल, ते जॉईन करून द्यायचं आहे, रिक्वेस्ट येऊन जाईल.
तुम्ही जेवढे पण आधी आधी रिक्वेस्ट टाकून देसाल त्यांच्या आधी ॲक्सेप्ट करून घेतलं जाईल. आणि आता राहिला विषय रेस्ट्रिक्शन, तर तुमचे लेवल किती असो काही असो काहीच घेण्यात येणार नाही, तुम्हाला सगळ्यांना गिल्डमध्ये घेतलं जाईल. फक्त तुम्ही मराठी पाहिजे, मराठी हिंदी कशाला बाई, आता हिंदी नको आहे आपल्या गिल्डमध्ये. तर तुम्ही मी मराठी, आपण आपली गिल्ड मराठी, आपल्या गिल्डमध्ये सुद्धा सगळे मराठीच असले पाहिजे. आणि लेवलचं काहीच रेस्ट्रिक्शन नाही आहे. आणि तर किती वेळ खेळावं लागेल, तर ॲक्टिव्ह किती वेळ राहावं लागेल काहीच नाही आहे. तुम्ही अर्धा पाऊण तास जरी रोजचा गेम खेळले तरी चालेल, सफिशियंट आहे. पण फक्त रोज खेळा, कारण रोज नाही खेळले तरी अर्धा पाऊण तास बोलतो मी तुम्हाला दिवसभर नाही तर, कारण काही की कार्यकर दिवस दिवसभर गेम खेळतात बे तसे दलिंदर. प्लीज गेम नका खेळायचं, तुम्हाला आधीच सांगतो मी. तर ठीक आहे, एन्जॉयमेंटसाठी फनसाठी अर्धा पाऊण तास मी सुद्धा गेम खेळतो, माझे टेलिव्हिजन सगळे इनकम्प्लीट असतात, मी तुम्हाला आधीच सांगतो. तर गेम एक फक्त फन जॉय एक्साइट काय बोलतो बे, तर काहीच नाही, फक्त फनसाठी गेम खेळायचं. अर्धा पाऊण तास मॅक्झिमम, लयतलं एक तास, जास्त नाही त्यापेक्षा. ठीक हे बघा, आता सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन गेल्या, तुम्ही गिल्ड इझिली जॉईन करून घेऊ शकता, तर काहीच प्रॉब्लेम नाही. रिक्वेस्ट टाकून ते मी घेऊन टाकेल, पण ज्यांच्या आधी येईल ना त्यांच्या आधी घेतलं जाईल, जे लेट येईल तर मग नका बोलत बसू. आणि हे बघा, जर तुमची लेवल जास्त असेल ना, तर तुम्हाला 60+ लेवल असेल ना, 100% तुमची गिल्डमध्ये जागा. 65+ असेल तर 100% आहे. आणि तुम्ही बघा, तुम्ही आता काही जण पहिलेच एखाद्या भारी गिल्डमध्ये असता, तर ती गिल्ड सोडायची गलती नका करू, कारण 10 जणांची जागा आहे. पुन्हा आधी फुल होऊन गेली तर मग रिकामी काम होऊन जातील, इकडचे नसाल आणि तिकडचे सुद्धा नसाल. तर आता प्रमोशनबद्दल बोलूयात. तर जे आपण प्रमोशन करणार आहे, तर प्रमोशन मी तरी काहीच करू शकत नाही तुमचं, ठीक आहे. तर आपले फक्त 3000 कार्यकर्ते, त्यातले एवढे ॲक्टिव्ह नसतात सगळे, तरी तुमची जेवढी होईल तेवढी मी मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण मदत मी नाही, तुम्हाला एकमेकांची करायची, आणि ती कशी ते मी तुम्हाला सांगतो आहे. पण आता आपण एक प्रोग्राम सुरू केला आहे, तर प्रोग्रामचं नावसुद्धा आपण देऊयात आपण प्रोग्रामला, की बिरोज प्रमोशन प्रोग्राम, म्हणजे BPP. तर बिरोज प्रमोशन प्रोग्राम आपण राबवणार आहे. आजच्या वेळेचं काही मिळणे मी काहीही बोलतो आहे, तुम्ही फक्त ऐकून घ्यायचं काम करा. कानात बोळे घाला, मोबाईल थोडंसं 144 वरतीसुद्धा आजच्या वेळी बघून घेतला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण फक्त ऐकून घ्या तुम्ही मी काय बोलतो, ठीक आहे. तर GPPच्या अंतर्गत आपण अशा प्रत्येक एका मराठी युट्यूबरला प्रमोट करणार आहे. पण प्रमोट तरी मी काय करणार, ठीक आहे. फायदा तर मी आपण मागायची एक स्कीम चालू केली होती, की आपला जो आजचा सपोज आता हा व्हिडिओ आहे, तर या व्हिडिओवरती ज्याच्या कमेंटला सगळ्यात जास्तीत जास्त लाईक्स आल्या, तर त्याला पुढच्या व्हिडिओमध्ये शाउटआउटसुद्धा दिलं जाईल, आणि त्याच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलं जाईल. तर फायदा काही नव्हता, ठीक आहे. मी अनुभव घेतला, आणि मी पोरांनासुद्धा विचारलं की बाबांनो काही इन्क्रीज झालं का, चॅनलची ग्रोथ काही झाली का, नाही ते बोलले काही नाही, एवढं काही नाही, 4-5 सबस्क्राईबर वाढले म्हणत जाय, आणि जास्त काही एवढी ग्रोथ झाली नाही. तर मग तुम्हाला एकमेकांची कशी करायची मी तुम्हाला नीटनेटकं आधी आत्ता समजून सांगतो. तर हे बघा, आता तुम्ही सपोज 100 युट्यूबर्स आहे मराठी कम्युनिटीला, छोटं मोठं काही नसतं, तुम्ही युट्यूबर आहे, फक्त युट्यूबर आहे, तर तुम्हाला आता सपोर्टची गरज आहे, मला माहिती आहे. कारण चॅनल तुमचा धक्क्याला लावायचं म्हटल्यानंतर तुम्हाला लागणारच आहे. तर तुम्हाला मदत एकमेकांची कशी करायची ते मी सांगतो. आता आजचा सपोज हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला अशी कमेंट करायची आहे की त्याला तुमच्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक्स आल्या पाहिजे. आता कमेंटला लाईक घ्यायच्या म्हटल्यानंतर तुम्हाला काहीतरी फन फॅक्ट, काहीतरी फनी कमेंट करावं लागेल, काहीतरी इंटरेस्टिंग कमेंट करावं लागेल, तेव्हाच लोक तुमच्या कमेंटला लाईक करणार आहे, ठीक आहे. माझी कमेंट वगळून ज्याच्या पण कमेंटला सगळ्यात जास्त लाईक्स आल्या, त्याला जो पुढचा येणारा व्हिडिओ असेल आपला, लाईव्ह स्ट्रीम नाही, हे व्हिडिओमध्ये सांगतो आहे, तर शाउटआउटसुद्धा दिलं जाईल की बाबांनो जायच्या चॅनलवरती जाऊन चेकआउट करा, आणि लिंकसुद्धा त्याच डिस्क्रिप्शनमध्ये दिलं जाईल. पण मग आता तुम्हाला गोष्टी काय करायच्या आहे, की जेवढे पण बाकीचे युट्यूबर्स आहे जे की आपले व्हिडिओज बघतात, तुम्हाला मागचा पुढचं काहीही न करता मी रोज ज्यांचे चॅनल्स तुम्हाला सांगतो, तुम्हाला त्याच्या चॅनलवरती जाऊन चेकआउट करायचं, आणि सबस्क्राईबसुद्धा करून वापस यायचं आहे, आणि रोज त्याची व्हिडिओसुद्धा डेली बघायची. कारण कंटेंट आवडला ना तर तुम्हाला आधीच सांगतो मी आता. आणि प्रमोशन आपण ज्यांचे करणार आहे ना, त्यांच्या कंटेंटकडे आपलं अजिबात लक्ष असणार नाही आहे, त्यांचं कंटेंट काहीही असो काहीच घेण्यात येणार नाही आहे, फक्त आपण प्रमोशन करायचं काम करणार आहे. तर प्रमोशन तरी काय बोलू रे तुम्हाला, 3000 मी काय प्रमोशन करणार आहे, आपल्या इकडे बांधले पण तरी नसल्यापेक्षा काहीतरी आपण हातभार लावतो. आणि तुम्हाला फक्त जाऊन सबस्क्राईब करून यायचं, आणि बाकी मी तुम्हाला सांगतो प्रमोशन करण्याचं काम मी करतो. जर लोक येतील सबस्क्राईब करतील, पण तुमचं कंटेंटमध्ये जर दम नसेल, तर लोकांना आवडलं नाही, तर ते बॅक चालले येतील, आणि रेग्युलॅरिटी तुमच्या व्हिडिओजची बघण्याची व्यूजची ती राहणार नाही, तर तुम्हाला त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. पण तुम्हाला एक गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, तुमचं चॅनल आहे आणि मी ज्याच्या चॅनलला प्रमोट करणार, म्हणजे एखादं आउटआउट दिलं, 100% तुम्हाला जायचं मागचा पुढचा विचार न करता आणि सबस्क्राईब करायचं. तर 100 जणांची कमीत कमी, एका जणाचे आपण शाउटआउट दिल्यानंतर 100 सबस्क्रायबर तरी कमीत कमी वाढले पाहिजे. कारण हे बघा, तुम्हाला प्रत्येकाच्या मनात आता विचार काय चालू की आपले वाढले पाहिजे, ठीक आहे. तुम्ही प्रत्येकाला मराठी युट्यूबर आहे, तुम्हाला वाटतं की आप सबस्क्राईबर वाढले पाहिजे, तसंच प्रत्येकाला वाटतं. पण तुमचं मनात काय राहतं, मी का जाऊन सबस्क्राईब करू, उलट लोकांनी येऊन मला सबस्क्राईब केलं पाहिजे. पण हा हट्ट सोडून द्या, तुम्हाला जाऊन एकमेकांच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तेव्हाच तुमच्या एकमेकांचे सबस्क्राईबर वाढणार. लक्षात बसू लागलं का, डोक्यात टाळक्यात घुसू लागलं का तुमच्या, मी काय समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला फक्त जायचं आहे, मी नाव सांगितलं ना, तर फक्त जाऊन यायचं, जाऊन सबस्क्राईब करून यायचं बस, बाकी काहीच करायचं नाही. 100 सबर्स मी ज्याचे रोज शाउटआउट देत जाईल त्याला करायचे. आणि शॉर्ट कसं मिळणार आहे, कमेंटला सगळ्यात जास्त लाईक. तर सुरुवात याच व्हिडिओपासून करूया, या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये ज्याच्या पण व्हिडिओला सगळ्यात जास्त लाईक्स आल्या त्याला येणार, आता जो उद्याचा व्हिडिओ असणार तो खूप इंटरेस्टिंग असणार, ठीक आहे. त्याच्यामध्ये शॉर्ट दिलं जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक. आणि रोज मी काही बडबड करत बसणार नाही की बाबांना तुम्हाला मी शाउटआउट देणार आहे असं तसं तसं तसं, तर ठीक आहे, फक्त शाउटआउट देऊन टाकत जाईन मी. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कोणाला देणार आहे
ते कमेंटच्या लाईक ते ठरणार आहे. तर कमेंटला लाईक आणायची असेल तर इंटरेस्टिंग फनी काहीतरी कमेंट करावं लागेल, असे काहीतरी करावं लागेल की जनतेला ती कमेंट आवडली पाहिजे, तेव्हाच तुमच्या कमेंटला लाईक येणार आहे. बस बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आणि हो, बाकी सगळं तर मॅटर सोडून द्या, आय डी सेलिंगबद्दल तेवढं डोक्यात घ्या तुम्ही. आणि बघा, एखादा गिराईक बघा तुम्ही फक्त, आणि बघा तुमचं फ्रॉड वगैरे स्कॅम काही होणार नाही याची जिम्मेदारी माझी. तर बॉन्ड वगैरे तुम्हाला सांगून दिला मी, हातात तुम्ही जाऊन आय डी घेऊन टाकू शकता, ठीक आहे. तुमचं पेट्रोल वगैरेचं थोडंफार खर्च येईल. आय डी महाराष्ट्रातलीची आणि तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात राहता, तर एवढा काही तुम्हाला लांबचा प्रवास पडणार नाही आहे. 75 लेवलची आय डी, 30,000 खर्च आहे, तुम्हाला सांगून दिलं. ऑनलाईन भरत असेल तर तुम्ही मला डीएम करा, मी तुम्हाला सगळी डिटेल्स अजून इंक्रीजमध्ये डिटेल तुम्हाला देऊन टाकतो. पण पैसा रेडी पाहिजे तुमच्याकडे, मी तुमचा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डायरेक्ट तिथे डीएममध्ये देऊन टाकेल, तुम्ही त्याला बोलून मग नंतर सॉर्ट आउट करून घ्या, ठीक आहे. बाय.